आजच्या आपल्या या स्वागताच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित माजी मंत्री आणि आपले महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी, आमदार बंटी भांगडिया जी, देवराव भोंगळे जी, माजी आमदार आणि आपले विभागाचे नेते अतुल देशकर जी, संजय जी गजपुरे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आज गडचिरोलीला जात असताना ब्रह्मपुरीमध्ये आपण सर्वांनी मला थांबवून अतिशय उत्साहानं माझा सत्कार केला, माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे हात जोडून या ठिकाणी आभार मानतो. आत्ताच अतुल भाऊ या ठिकाणी नारे देत होते, त्यावेळी मला आठवण झाली की जेव्हा मी मागच्या काळात विरोधी पक्षात होतो आणि अतुल भाऊ आमदार होते आणि आम्ही विधानसभेमध्ये सरकारच्या विरोधात दोन दोन तास नारेबाजी करायचो, त्यावेळी त्या दोन तासातले दीड तास एकटे अतुल भाऊ नारे देत असायचे, त्यामुळे तीच आठवण पुन्हा आज त्यांच्या नाऱ्यांमधनं या ठिकाणी मला मिळाली. पण बंधू भगिनींनो, आता संघर्षाची वेळ आली आहे. आपण पाहतोय ज्या प्रकारे शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, ओबीसीला, सामान्य माणसाला हे सरकार प्रताडित करताय. तुम्हाला लक्षात असेल आपले बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते, आम्ही विदर्भामध्ये 12 तास वीज दिली, आम्ही एकाही शेतकऱ्याचं विजेचं कनेक्शन कापलं नाही, मागितली त्याला कनेक्शन दिलं, बिल भरलं काय, नाही भरलं काय, कधी विचारपूस केली नाही. पण आज मात्र सावकारी पद्धतीनं शेतकऱ्याचे कनेक्शन कापले जात आहेत आणि 8 तास देखील शेतकऱ्याला वीज दिली जात नाही, ही शोकांतिका आपल्याला पाहायला मिळते. 5 वर्ष आपल्या सरकारने धानाला बोनस दिला, हे सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षी बोनस दिला, त्यानंतर सांगितलं आम्ही देणार देणार देणार, आमच्याही लक्षात आलं लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही. या लबाडांनी गेले 2 वर्ष आमच्या धानाच्या शेतकऱ्याला एका नव्या पैशाचा बोनस दिला नाही. म्हणाले आम्ही बोनसच्या ऐवजी नवीन योजना आणतो, त्या नवीन योजनेचेही पैसे दिले नाही. आज आमच्या शेतकऱ्याला जर काही मिळत असेल तर केवळ आणि केवळ माननीय मोदीजींनी जी कृषी सन्मान योजना सुरू केली त्याचे 6,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांना मिळतात, पण या राज्य सरकारच्या माध्यमातून 1 नवीन पैसा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाहीये. एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं आपल्या या ब्रह्मपुरी तालुक्यातले अडाळ गावी कालही एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, हे अतिशय दुर्दैवी आहे. आमचा चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा हा अनेक वर्ष या आत्महत्यांपासून मुक्त होता, पण या सरकारमध्ये आमच्या शेतकऱ्याला एवढं प्रताडित व्हावं लागलं की दुर्दैवाने हे आत्महत्याचं लोण आपल्यापर्यंत देखील पोहोचत आहे. बंधू भगिनींनो, आणि म्हणून तुमच्या करता आम्ही संघर्ष सुरू केलाय. तुम्ही बघितलं असेल हे सरकार गेले 2 वर्ष विधानसभेचं अधिवेशनच घेत नव्हतं, पण या वर्षी आम्ही विधानसभेचं अधिवेशन घ्यायला भाग पाडलं आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडलं. एक मंत्री समोर उभा राहायला तयार नव्हता, एक जण उत्तर द्यायला तयार नव्हता, मुख्यमंत्री तर कुठे होते माहितीच नाही, कोणी देखील बोलायला तयार नव्हतं. आम्ही रोज भ्रष्टाचाराचे आरोप लावायचो, पुरावे द्यायचो, हे आम्हाला उत्तर देऊ शकत नव्हते, कारण सामान्य माणसाच्या तिजोरीवर डल्ला मारून हे सगळे यंत्री, मंत्री, संत्री या ठिकाणी आपल्या तिजोऱ्या भरण्याचं काम गेले 2 वर्ष करत होते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सरकारला आता सळो की पळो करून सोडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. आज तर तुम्ही स्वागताला या ठिकाणी उपस्थित आहात, पण आज गडचिरोलीमध्ये मोर्चा निघालेला आहे, आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातही मोर्चा काढायचा आहे, एकेका जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून या सरकारच्या शेतकरी विरोधी, जनता विरोधी, ओबीसी विरोधी नीती या ठिकाणी उघड्या पाडायच्या आहेत.
त्याकरता आपल्या सगळ्यांना सज्ज राहावं लागेल. माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही संघर्ष करण्याकरता तयार आहात का? हो. तुम्ही हात वर करून सांगा, तुम्ही तयार आहात का? हो. तुम्ही तयार आहात का? हो. तयार आहात का? हो. काही चिंता करू नका, संघर्ष करून या जुलमी सरकारला खाली खेचल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही, एवढं सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.